भारतातील जैवविविधतेने समृद्ध असलेला अतिशय नयनरम्य भाग म्हणजे पश्चिम घाट. यालाच आपण सह्याद्री, निलगिरी, मलबार या नावांनीही ओळखतो. जैवविविधतेचा खजाना असलेल्या या सह्याद्रीत वाघ, हत्ती, हरिण, गवे हे सर्व मोठे प्राणी पाहण्याच्या नादात कितीतरी लहान वन्यजीव आपल्या नजरेतून सुटून जातात. किंबहुना आपल्या काही चुकांमुळे त्यांचा अधिवास नष्ट होतो व त्यांचा जीवही जातो. त्यातीलच एक प्राणी आहे साप. पश्चिम घाटात एंडेमिक म्हणजेच प्रदेशानिष्ठ प्रजाती आपणास आढळतात. त्यात प्रामुख्याने मलबार ग्लायडिंग फ्रॉग, डेक्कन बँडेड गिको किंवा मलबार पीट वायपर सारख्या सरीसृप व उभयचर छोट्या वन्यजीवांचाही समावेश होतो. यात प्रामुख्याने आपल्याकडे आढळणारी एक सापाची प्रजाती म्हणजे मलबार पीट वायपर. स्थानिक लोक याच प्रजातीला चापडा या नावाने ओळखतात. शरीर साधारण 3 ते 4 फूट लांब, रंग कधी निळसर, विटकरी, पिवळसर हिरवट, अंगावर तपकिरी काळपट नक्षी, काळपट पिवळ्या ठिपक्यांचे शेपूट व त्रिकोणी चपटे रुंद डोके आणि डोळे व नाक यामध्ये उष्मा संवेदनाच्या खाचा अशी या प्राण्याची अजब पण वैविध्यपूर्ण ओळख. वायपर कुळातील या सापांच्या उष्मा संवेदनाच्या खाचावरून त्यांना पीट वायपर हे नाव पडले. त्यांचे मुख्य अन्न पाली, सरडे, बेडूक व लहान पक्षी. अत्यंत विषारी साप. निपचिप झाडाच्या ढोलीत मुळ्यात जास्त हालचाल न करता पडून राहण्याची सवय असलेली ही देखणी प्रजात लवकरच भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पश्चिम घाटातील जे रस्ते, धरणे इत्यादी विघातक प्रकल्प या सापाच्या जीवावर उठलेले आहेत, तर हौशी व आघोरी चंगळवादी पर्यटन त्यांचा जीवच घेत आहे. यामध्ये कधी कधी पर्यटकांच्या वाहनाच्या खाली येऊन रस्त्यात चिरडून या सापांचा मृत्यूही ओढवत आहेत. एका निष्कर्षानुसार दरवर्षी आपल्या सह्याद्रीत 6 लाखांपेक्षा जास्त साप फक्त रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांमुळे मृत्युमुखी पडतात आणि ही वस्तुस्थिती आहे. याचबरोबर जे रस्ते विकास प्रकल्प चालू आहेत त्यामुळे त्यांचा अधिवास म्हणजेच रस्त्या शेजारील झाडे व मुळ्या तोडल्या गेल्याने त्यांची कमी होऊन जाणारी संख्या याहून कितीतरी पट अधिक आहे. यामध्ये हरणटोळ, ब्रॉन्झबॅक ट्रीसनेक सारखे झाडावरील साप ही झाडांच्या कॅनोपीज नष्ट झाल्यामुळे रस्ते ओलांडताना मृत्युमुखी पडत आहेत. आपण आपला विकास तर साधतोय पण या विकासात पर्यावरणाची व अन्य वन्यजीवाची अतोनात हानी होते याकडे कुणाचंच लक्ष नाही आणि हे कुठेतरी थांबवायला हवं.